आरोप सिद्ध झाले एखाद्या व्यक्तीवर तर त्या व्यक्तीला न्यायालयाकडून शिक्षा होते, पण जर आरोप खोटे असतील तर? बातमी आहे बुलढाण्यामधून. महिलेनं केलेले आरोप खोटे होते म्हणून कोर्टानं संबंधित महिलेला 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. झालं असं की घरी एकटी असताना पतीच्या मित्रानं आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार संबंधित महिलेनं केली होती. पोलिसांनी भारतीय दंडविधान 376 कलम अन्वये कारवाई केली. पीडितेचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला, पण फिर्यादी महिलेनं न्यायालयामध्ये साक्ष देताना आरोपीनं कोणतंही कृत्य केलं नसल्याचं सांगितलं. परिणामी आरोपीची निर्दोष मुक्तता झाली, त्यामुळे तक्रारदार महिलेवर फौजदारी 344 नुसार वेगळी कारवाई करण्याचं मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एन मेहरे यांनी नोंदवलं आणि त्यांनीच ई फायलिंगच्या माध्यमातून हे प्रकरण दाखल केलं. आता या महिलेला 2 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. खोटी तक्रार दाखल केल्यामुळे महिलेला 2 महिन्यांचा तुरुंगवास झाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.